नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवी विषय भूगोल मी सौ जान्हवी जोशी आज आपण शिकणार आहोत धडा सहावा नैसर्गिक प्रदेश मुलांनो पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूप वेगवेगळ्या भागात भूस्वरूपे हवामान मृदा यांच्यात भिन्नता आढळते ही भिन्नता प्रामुख्याने त्या त्या भागातील उपलब्ध सूर्यप्रकाश व पाणी यांच्यावर अवलंबून असते सूर्यप्रकाश व पाणी यांची उपलब्धता विषुववृत्त ते ध्रुवापर्यंत बदलत जाते याच बाबतचा अभ्यास मागील इयत्तांमध्ये आपण केला आहे भूस्वरूपे हवामान मृदा या तीन घटकातील बदलांचा प्रभाव वनस्पती प्राणी व मानवी जीवन यांच्यावर पडत असल्यामुळे जैवविविधतेत बदल होतो पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट दरम्यान हवामान वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो हे प्रदेश नैसर्गिक घटकांवर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश असं म्हणतात अशा प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा मानवासह सर्व सजीव सृष्टीवर परिणाम झालेला आढळतो पृथ्वीवरील भूप्रदेश या नैसर्गिक प्रदेशाचा प्रदेशात विभागलेला जातो विभागला जातो पाठातील तक्त्यांच्या व नकाशांच्या आधारे आपण त्याची माहिती घेऊया त्याआधी मुलांना तुम्ही जेव्हा हा धडा तुम्ही पुस्तकात बघाल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या घरांचे चित्र दाखवली आहेत आणि त्यात तुम्हाला असं एक आहे की मी वापरतो मी अनुभवतो मी पाहिले आहे आणि मला माहीत नाही असे जे ब्रॅकेट्स आहेत त्याच्यात तुम्हाला बरोबर चांदणी आणि क्रॉस असे तुम्हाला म्हणजे चूक असे तुम्हाला चिन्ह काढायचे आहेत मग त्याच्यात निवारा वेगवेगळ्या घरांची तिकडे चित्र दाखवलेली आहेत वस्त्र मग मा वेग वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र घातलेली आहेत त्याचे फोटोज आहेत मग त्यात तुम्ही मी वापरतो मी पाहिले आहे मला माहीत नाही अशा प्रकारच्या ह्याच्यात तुम्हाला तिकडे बॉक्समध्ये लिहायचं आहे नंतर वनस्पती की या वनस्पती मी बघितल्या आहेत या वनस्पती माझ्या आजूबाजूला आहेत हे प्राणी मी बघितलेत हे मला माहीत आहेत आणि हे मला माहितीच नाहीत असं सुद्धा तुम्हाला वाटेल अन्नपदार्थ की ह्यातले कुठले कुठले अन्नपदार्थ तुम्हाला माहीत आहेत आणि कुठले कुठले अन्नपदार्थ तुम्हाला माहितच नाही आहेत की असे पण अन्न पदार्थ असतात ते आपल्याला या पुस्तकात दिलेल्या चित्रांमध्ये दाखवलंय आणि त्याच्यातून आपल्याला आपल्यामध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये काय फरक आहे महा फरक कशामुळे निर्माण झाला मग निवाराची प्रकार निवारा म्हणजे घरं बांधण्याची पद्धत का बदलत गेली वस्त्र कपडे घालण्याची पद्धत का बदलत गेली काही लोक पूर्णपणे शर्ट पॅन्ट धोतर कुर्ता असं घालतात तर काही जण नुसती लुंगी किंवा मोठा लांब झब्बा असं घालतात असं कशामुळे किंवा आदिवासी लोकांचा पेहरा तुम्हाला माहित असेल तर असे का कपडे घातले जातात कशामुळे ह्याचं आपल्या त्याच्या मागे नक्की भौगोलिक कारण काय आहे हे आपण या ध पाठात शिकणार आहोत तसंच प्राणी आणि सॉरी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात वेगवेगळे प्राणी आढळतात सगळेच प्राणी सगळ्या पृथ्वीवर सगळीकडे आढळतात का तर ते नाही मग असा बदल का होत गेला कशामुळे मग त्या प्राण्यांमध्ये अशी कोणती विशेषता आहे की ते त्या त्या नैसर्गिक प्रदेशातच आढळतात हे आपण या, या सगळ्या पाठात आपण बघणार आहोत तसच अन्नपदार्थ आपण जे अन्न पदार्थ खातो ते आपल्याच आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशात तयार झालेले असतात तसं बाहेरचे अन्न पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा त्याचा ते जर अतिरेक झाला तर आपल्याला ते पचत नाहीत आपल्याला ते का त्रास होऊ शकतो मग असं कशामुळे आपण ज्या मातीतून बनलो असं जे म्हंटल जात की आपण या भौगोलिक प्रदेशाचाच एक भाग असतो मग आपल्या भौगोलिक प्रदेशातच तयार झालेलं अन्न तयार झालेले पदार्थ आपल्याला जास्त सूट होतात आणि बाहेरचे पदार्थ एवढ्या प्रकार एवढ्या जास्त प्रमाणात सूट होत नाही तर असं कशामुळे हे सगळं अवलंबून असतं तिथल्या तिथल्या नैसर्गिक प्रदेशांवर आता हे नैसर्गिक प्रदेश कोणते ते, ते आपण या धड्यात अभ्यासूया पहिला प्रदेश टुंड्रा प्रदेश आता टुंड्रा प्रदेश म्हंटल्यावर हा एक खूप छान सुंदर दिसणारा अस्वल तुम्हाला दिसते पांढर शुभ्र तर टुंड्रा प्रदेश हा पूर्णपणे बर्फाळ प्रदेश असतो तो कुठे आहे तर बघूया स्थान या प्रदेशाचं स्थान असतं सुमारे पासष्ट ते नव्वद अंश उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान म्हणजे उत्तर अक्षवृत्त हे जे आहे याच्यात पासष्ट ते नव्वद म्हणजे पूर्णपणे इथपासून ते पूर्णपणे पृथ्वीचा गोल जिथे आहे पर्यंत या अक्षरवृत्तांच्या दरम्यान हा जो काही प्रदेश आहे हा आहे टुंड्रा प्रदेश ह्याच्यात काय काय येतं तर ग्रीनलँड कॅनडा उ उत्तर कॅनडा उत्तर युरोप उत्तर आशिया हे सगळे प्रदेश येतात हे कॅनडाचा उत्तर भाग हे ग्रीनलँड हे उत्तर युरोप उत्तर आशिया असे सगळे भाग हे टुंड्रा प्रदेशाचे असतात ह्याच्यातलं हवामान कसं असतं तर उन्हाळ्यात सरासरी तापमान दहा अंश सेल्सिअस उन्हाळ्यातलं दहा अंश सेल्सिअस आपण एसी मध्ये सेट करतो ते सोळा अंश सेल्सिअस जिकडे आपण कुडकुडून जातो आणि त्यांचं सरासरी उन्हाळ्यातलं तापमान असतं दहा अंश सेल्सिअस म्हणजे विचार करा किती थंड असेल हिवाळ्यातील तापमान सुमारे वजा वीस अंश सेल्सिअस म्हणजे मायनस ट्वेंटी ते मायनस थर्टी अंश सेल्सिअस माय वजा वीस अंश सेल्सिअस ते वजा तीस अंश सेल्सिअस असते पर्जन्य सरासरी पर्जन्य पंचवीस ते तीनशे मिलीमीटर म्हणजे पर्जन्य सुद्धाच बऱ्यापैकी इथे पडतं आणि हवामान अतिशय थंड असतं इथे कुठल्या वनस्पती असतात तर अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती या तुम्हाला या इकडे दिसत आहेत कशा खू छोटी झुडपे खुर्टे गवत फुले शेवाळ फूल असे म्हणजे सगळं दगडाळ प्रदेशात जस ज छोट्या वनस्पती ज्या असतील त्या सगळ्या या टुंड्रा प्रदेशामध्ये असतात इथे प्राणी कोणते असतात तर कॅरीबू रेंडियर आता इथे चित्रात मला नाही ओळखता येणार पण तुम्ही शोधा बरं रेंडियर ध्रुवीय अस्वल असोरबेल त्यांनी दाखवलंय कोल्हा सील मासे आणि वॉलरस असे मासे आढळतात म्हणजे इथे मासे पण आढळतात इथे हे प्राणी पण आढळतात तर या प्राण्यांची विशेषता काय असते तर मऊ व दाट मऊ व दाट केस असलेले प्राणी कारण इथे प्रचंड प्रमाणात थंडी असते त्यामुळे इथे मऊ आणि दाट केस असलेले प्राणी इथे चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतात तसंच मानवी जीवन इथे मानवी जीवन कसं असतं तर मानवी शिकार व मासेमारी इतर प्राण्यांना मारून खावं लागतं नाहीतर काय माशांना मारून खावं लागतं मासेमारी करावी का लागते कारण इथे झाडं झुडपं नाही इथली माणसं जवनस्पतीवर अवलंबून राहू शकत नाही या माणसांनी का घर बघा कसं इथे तर कातड्याचे तंबू असतात त्याला ट्युपिक असं म्हणतात किंवा इग्लू इग्लू तुम्हाला ऐकून माहिती असेल बर्फाचं घर असतं स्लेज गाडीचा वापर म्हणजे काय तर अशी जी गाडी असते हे रेंडियर जे असतात ते असं ढकलत ढकलत पुढे नेतात अशी स्लेज गाडीचा वापर करतात लोकसंख्या अति विरळ उदाहरण एसकीमो म्हणजे इथे लोकसंख्या इथे खूप जास्त लोक राहत नाहीत अगदी कमी प्रमाणात लोक राहतात हा झाला आपला टुंड्रा प्रदेश आता आपण बघूया तैगा प्रदेश तैगा प्रदेश हा असा दिसतो म्हणजे थंड प्रदेशाचा थोडासा खालचा प्रदेश हे बघा आता मगाशी आपण सगळं उत्तर कॅनडा ग्रीनलँड उत्तर युरोप उत्तर आशिया बघितला तर त्याच्याच खालचा हा प्रदेश आहे तो म्हणजे तैगा प्रदेश ह्याची उंच हा कुठे असतो तर साधारणतः पंचावन्न अंश उत्तर ते पासष्ट अंश उत्तर म्हणजे पंचावन्न ते पासष्ट आणि पासष्ट ते नव्वद कोणता होता टुंड्रा आता हा तैगा प्रदेश आहे पंचावन्न ते पासष्ट अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग युरेशियाचा भाग म्हणजे अलास्कापासून अटलांटिक महासागराचा भाग हा सगळा युरो युरेशियाचा भाग युरेशिया म्हणजे युरोप आणि रशिया हे जिकडे कंबाईन आहेत असा सगळा भाग जो असतो तो तैगा प्रदेशात येतो आणि हा अलास्का पासून अटलांटिक महासागरापर्यंतचा हा भाग हा युरे तैगा प्रदेशात येतो ह्याचं तापमान किती आहे तर उन्हाळ्यातील तापमान सुमारे पंधरा अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअस असते पाव हिवाळ्यातील तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी असते मायनस मध्ये सुद्धा जात असेल पण शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास असतं हिवाळ्यामध्ये पर्जन्याची वार्षिक सरासरी तीनशे ते पाचशे मिलीमीटर मिली असते म्हणजे इथे पाऊस सुद्धा व्यवस्थित पडतो उन्हाळ्यात पाऊस हिवाळ्यात हिमवृष्टी म्हणजे इथे उन्हाळा असेल तेव्हा पाऊस पडतो कारण तेव्हाच तिथे गरम काय म्हणतो आपण त्याला कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असेल आणि मग तिकडे जास्त दाबाच्या पट्ट्यांकडनं वाहून येणारे ग्रहीय वारे हे पाऊस घेऊन येत असतील आणि म्हणून तिथे उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात हिमवृष्टी पडते जेव्हा ते तुम्हाला पुढच्या वर्षी आहे शिकायला हिमवृष्टी कशी आणि केव्हा पडते ते आपण तेव्हा नक्कीच शिकूया पण साधारणतः पाऊस पडताना जेव्हा खालचा प्रदेश खूप जास्त थंड असतो तेव्हा ते त्या काय म्हणू शकतो आपण जलकणांचं रूपांतर हिमकणांमध्ये होतं आणि हिमवृष्टी होते आता आपण बघू इथे झाड कशी असतात तर ही अशी खूप छान सुचीपरणी झाडं असतात त्यांना म्हणतात झाडांची पाने अरुंद व टोकदार आणि फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात झाडांची पानं बघा कशी आहेत खूप लांब लांब आहेत का वडाच्या झाडासारखी तर नाही एकदम अरुंद आणि टोकदार आहेत एकदम हे झाड पण वरून त्रिकोणीस दिसतंय का कधी याच्यावर हिमवृष्टी झाली तर बर्फ खाली पडून जावा म्हणून याच्यावर राहिल्या तर हे खोड मोडू शकतं वजन वाढून वाढून त्यामुळे बर्फ हिमवृष्टी झाली की बर्फ खाली पडावा म्हणून सगळ्या झाडांचा शेप हा असा असतो लाकूड मऊ व हलके असते उदाहरणार्थ तास फर पाईन रेडवुड इत्यादी ह्याच्यामधला ज्या झाडांची नावं आहेत ती म्हणजे स्प्रुज फर पाईन आणि रेडवुड इत्यादी इथे कोणते प्राणी आढळतात तर हे सगळे प्राणी आढळतात अंगावर दाट व मऊ केस असतात उदाहरण टाक कॅरीबू बीवर। बीवर, हे बीवर आहे त्याच्यानंतर सिल्वर फॉक्स हा इथे दिसतोय सिल्वर फॉक्स त्याच्यानंतर मिंक मिंक दिसतोय अस्वल का तुम्हाला याच्यात मिंक बघूया आपण नंतर आणि अस्वलय अस्वल तर असत सगळीकडे आता हे थंड प्रदेश म्हणतात इथे अस्वल असतातच इत्यादी विशेषता काय आहे तर दाट आणि मऊ केस असतात कारण थंड हवामान आहे शिवाय झाड सुद्धा आहेत त्यामुळे इथे जरा जास्त प्रमाणात प्राणी आढळतात लोकसंख्या कमी आहे शिकार लाकूडतोड हे प्रमुख व्यवसाय आहेत इथे शेती कमी होते इथे शेतीचं प्रमाण खूप कमी होतं का कारण इथे उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि हिवाळ्यात हिमवृष्टी पडते त्यामुळे बऱ्याचदा इथे सगळे जमीन हिमच्छादित असते आणि मग अशा वेळेला आपण शेती करू शकत नाही हा झाला तैगा प्रदेश आता आपण पुढचा प्रदेश बघूया तो आहे गवताळ प्रदेश त्यात पण स्टेप्स व प्रेयरिंग हा असा दिसतो भरपूर लांबच्या लांब गवताळ प्रदेश छान पसरलेला हा आहे कुठे तर तीस ते पंचावन्न उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडाच्या आतील भागात स्टेप्स युरेशिया वोल्ड दक्षिण आफ्रिका हे आहे स्टेप्स युरेशियामध्ये येणारे हे सगळी स्टेप्सची व गवताळ प्रदेश वोल्ड दक्षिण आफ्रिका हा जो आहे हा आहे सॉरी हा नाही इथे इथे साधारणतः दक्षिण आफ्रिकेच्या भागात अ कोणतं सांगितले नाही वल्ड दक्षिण आफ्रिका पंपास दक्षिण अमेरिका हा आहे इकडे पंपासचा गवताळ प्रदेश नंतर प्रेरी उत्तर अमेरिका हा आहे प्रैरीचा गवताळ प्रदेश आणि डाऊन्स इथे डाऊन्स आहे ऑस्ट्रेलियामधला याचं उन्हाळ्यातील तापमान सुमारे सत्तावीस अंश सेल्सिअस ते हिवाळ्यातील तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी पाऊस सरासरी चार चारशे ते सहाशे मिलीमीटर एवढा पाऊस बहुतेक उन्हाळ्यातच पडतो आता तुम्ही बघाल सगळ्यात वर जे काही पावसाचं प्रमाण होतं पहिले टुंड्रा प्रदेशात पावसाळ्याचं प्रमाण पंचवीस ते तीनशे होतं नंतरच्या मधल्या तैगा प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण तीनशे ते पाचशे होतं आता इथे झाले चारशे ते सहाशे असं जस जसं आपण विषुववृत्ताच्या जवळ येतो तस तसं पावसाचं प्रमाण वाढत जात हे कायम लक्षात ठेवा आता इथे वनस्पती कशा असतात तर गवताची विस्तीर्ण कुरणे कुरणे दिसतात गवत कमी उंच व वा झुटक्यांनी वाढते हिवाळ्यात गवत नष्ट होते उदाहरणतः एल्डर पॉपलर इत्यादी झाडे आढळतात थोडीफार जी काही झाडं आढळतात ती एल्डर पॉपलर पण त्याच्यापेक्षा जास्त गवतच असतं इथे आता इथे प्राणी जीवन काय आहे तर इथे हे सगळे प्राणी सापडतात हे कोणते प्राणी आहेत तर हरणे घोडे कुत्रे अ लांडगे रानगवे ससे कांगारू अ आणि डिंगो अशी वेगवेगळी प्राणी इथे सापडतात आणि पाळीव प्राणी सुद्धा आढळतात ते पाळीव प्राणी कोणते तर शेळ्या मेंढ्या गाई बैल घोडे आणि गाढव हे प्राणी सुद्धा इथे सापडतात आता इथल्या माणसांचं जीवन कसं असतं तर गुरे चारणे पशुपालन हा व्यवसाय असतो पूर्वी एका ठिकाणून दुसरीकडे भटकत असत कातड्याच्या तंबूत युर्ट मध्ये राहतात कि, किरजी लोक आता भटकत नाहीत पक्क्या घरात राहतात आणि गव्हाची शेती करतात कळतय गवताळ प्रदेशातल्या लोकांचं जीवन हे गुर चारण तसंच आधी ते खूप आधी भटकी भटकत असत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असत पण आता ते पक्क्या घरात राहतात आणि गव्हाची शेती करतात बाळांनो आज आपण इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे राहिलेला धडा पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तुम्ही हा धडा नीट वाचा हा खूप छान धडा आहे तुम्हाला खूप जास्त पूर्ण जगाची माहिती एकदम मिळून जाते तुम्ही हा धडा नीट वाचा भरपूर सारे नकाशे बघा त्या त्या ठिकाणचं नाव त्या त्या ठिकाणचे प्राणी वनस्पती सर्च करून करून बघा आणि मला काय समजलं हे नक्की लिहा धन्यवाद